स्टेशन नाना पेट पुणे येथील जागा 1 एकर 26 गुंठे मूळ जे सराफनी खरीद केली त्यातले 8 गुंठे त्यांनी विकली 2 गुंठे निवडून मारुती मंदिराला आणि 6 गुंठे काय चौधरी फॅमिली त्याप्रमाणे त्यांनी परत 67 गुंठे म्हणजे 67 R चा प्लॅन टाकला एस आर एफ योगायोगाने तो 18 सालीचा तो प्रकरण परंतु आत्ता 1 महिना अगोदर 1.5 महिना अगोदर यांचे खड्ड्याचे पेपर भेटले मारुती महादेव जगतापचे फॅमिलीची जसे मिळालो आम्ही त्यांना नोटीस पाठवली तो मी की बाबा इथं खंडाने आम्ही आहे ह्याप्रमाणे ही प्रॉपर्टी आमचे खंडाने ते सुपर स्ट्रक्चर आम्ही बांधलेले परत त्यानंतर एक एग्रीमेंट भेटला ह्याचा महानगरपालिकेचा आणि मारुती महादेव जगतापांचा मी रेव्हेन्यूकडून ते एग्रीमेंट काढलं ती जागा त्यावेळेला गार्डनसाठी रिझर्वेशन होती कोण त्या संदर्भात तो डॉक्युमेंट इथं म्युन्सिपल कॉर्पोरेशन पुणे असिस्टंट कमिशनर जनरल प्रेमचंद शांताराम देवकर व महादेव मारुती जगताप यांच्या दरम्यान झाला देणारे आणि घेणारे त्यामध्ये त्यांनी मारुती महादेव जगताप लीज होल्डर आहे त्या जागेचे परत 25 नोव्हेंबर 1974 डॉक्युमेंट आहे परत हे महानगरपालिकेची लिस्ट आहे टॅक्सी आणि याची काय मेंटेनन्सची त्यामध्ये मारुती महादेव जगताप लीज होल्डर त्या त्यांचा पण नाव आहे माणिक आजोबाचं पण नाव आहे परत कन्नारीचं पण नाव आहे शास्त्रींचं पण नाव आहे सगळ्यांचं नाव आहे यामध्ये ते हा जुना डॉक्युमेंट हा आत्तापर्यंत अस्तित्वात आहे सध्या पण आहे हा लेटेस्ट आहे महानगरपालिका लेटेस्ट काढलेले आता काय काय मुद्दे आहेत आणि काय मागणे आहे त्या संदर्भात तेव्हा आम्हाला नोटीसचे उत्तर नाही मिळालं त्वरित आम्ही कोर्टा पुढे गेले सुट्टीची कोर्टाने अर्जन्सी करून मॅटर ॲडमिट करून घेतलं ॲडमिट करून घेऊन मॅटरला त्यांना नोटीस बाजवली तेवढं आम्ही काय बोललो सर आम्हाला काय तुम्ही ऑर्डर्स देऊ नका त्यांना बोलवायचं त्यांना प्रायव्हेट नोटीस देऊन आम्ही कोर्टात बोलवलं त्या दिवशी ते कोर्टात हजर नाही झाले माननीय परड पाध्य साहेब सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन तिथं रेग्युलर सिव्हिल सीट 171 ते 175 5 फूट पाहिले तिथं कोर्टाने कॉमन ऑर्डर दिलं त्यांना बोललं तर काही पुरुषी स्टेप तुम्ही त्यामध्ये घ्या किंवा नाही घ्या त्या संदर्भात काय बोललं नाही परंतु त्यांना 8-1 खाली सगळे ऑर्डर पेपर्स घेऊन या ॲज पर CPC ऑर्डर 8 Rule 1 खाली सगळे ते जे पेपर्स सगळे आमच्या पुढे तुम्ही घेऊन या मी बोललो साहेब आम्हाला काय अति घाई नाही काय कारवाई आमच्याविरुद्ध होणार नाही परंतु जसं त्यांना कळलं तिथं सूट पाहिले तर त्या संदर्भात आम्हाला वाटलं का ते कारवाई करणार तर आम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टात गेले की बाबा जोपर्यंत तिथं ते हजर होत नाही तोपर्यंत आम्हाला तुम्ही स्टे द्या डिस्ट्रिक्ट कोर्टाने मॅटर ॲडमिट करून प्रायव्हेट नोटीस इश्यू करून त्या दिवशी तो बिल्डर कोर्टा पुढे आला त्यांनी वेळ मागून घेतला 30 तारीख म्हणजे उद्याची तारीख बाय 30 तारीख पण आम्हाला वेळ द्या कोर्टाने बोलले चालेल 30 तारखेच्या अगोदर मागचे 8 दिवसापासून सतत महानगरपालिका SRA अधिकारी व पोलीस यांचा दबाव यांच्यावर आहे कित्येक वेळा ते येतात मागच्या 26 तारखेला ते आले सर्वेअर आले ते सर्वेअरचं नाव काय आयकाडवर त्याचं नाव दिसतं दांडेकर प्रशांत दांडेकर म्हणून त्यांनी माननीय माणिक बाबूराव यादव यांना मारहाण पण केली ते खाली पडले त्यांना इजा झाली त्यांना पोलीस चौकीमध्ये नेलं तिथून त्यांना ससूनला नेलं त्यांना त्यांचे मेडिकल रिपोर्टवर आता आलेले ते बोले मेडिकल रिपोर्ट आले तर आम्ही FIR नोंदवू त्यांनी फक्त NC नोंदवून घेतली परत काल रात्री 5:25 पोलीस लोक आले म्हणजे आता तुम्ही ते खाली घाल आता उद्या सकाळी आम्ही पाळणार त्याला हे बोलल्या तिथं येऊन कोर्टापुढे त्यांनी बोललं 30 तारखेपर्यंत थोडा वेळ द्या आम्ही तिथं काय प्रेस केलं नाही त्यांना तर 30 तारखेला तुम्ही वाट पाहा तुम्ही सकाळी यरी होऊ द्या तिथं तुम्ही तिथं या तिथं काय यायचं हा सगळे घोरमाळ चाललेलं आहे यामध्ये ती जागा निघती महानगरपालिकेची तर महानगरपालिका स्वतः गव्हर्नमेंट ती जागा कशाला ते बिल्डर ते घटात टाकतात ते कारण की तिथं एक ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशन आहे सिटी सर्वेमध्ये त्याचं सर्टिफाईड पण माझ्याकडे रेव्हेन्यू रेकॉर्डला पण आहे तिथं चीफ ऑफिसर पुणे महानगरपालिका हा मामल्याला बोलतो का तिथं अतिरिक्त जागा आहे आपली ते घ्या तुम्ही आपल्या ताब्यात ती जागा माझ्या म्हणण्याप्रमाणे 8 ते 10 गुंठे ते सध्या यांच्या ताब्यात आहे यांची जागा तर महानगरपालिकेने घेतली आणि महानगरपालिकेने SRA बांधलं तिथं हे तर सरकार करणार तिथं खंडाने यांचं जे आहे त्याला बिल्डरला ती जागा ते लोक का देतात प्रश्न इथं क्लिअर अँड कट आहे वाय द गव्हर्नमेंट इज गिव्हिंग आता बिल्डरचं नाव आहे विकास लालवाणी आनंद डेव्हलपर्स आनंद बोला ना विकास लालवाणी आनंद डेव्हलपर्स आणि अधिकाऱ्यात पूर्ण SRA आता आता SRA मध्ये तुम्ही पालिकेसोबत तुम्ही याच्या संदर्भात काही विचार रेव्हेन्यू सगळे पेपर घेऊन कोर्टात 30 तारखेला त्यांना आम्ही पार्टी बनवले जर ते हजर नाही झाले उद्या कोर्टाने नोटीस काढली त्यांना सगळ्यांना वाय नॉट स्टे ऑर्डर बी गिव्हन टू द प्लेंटिफ इफ नॉट रिटर्नेबल ऑन 30th
आम्ही स्वतः थांबले त्या दिवशी. मी ऍडिटला प्रेस नाही केलं कोर्टाला. कोर्टाला बोला त्यांना येऊ घ्या पेपर घेऊन. सर तुमची मागणी काय? आमची मागणी एवढी की साहेब आमच्या खंडाचा डॉक्युमेंट तिथं आहे आणि खंडाप्रमाणे ती डॉक्युमेंट प्रॉपर्टी खंडाने मारुती महादेव जगताप यांना मिळालेली आणि सब लिजी मारुती महादेव जगतापने यांना सब लिजी केली आणि जे इमले स्ट्रक्चर यांनी बांधलेले ते. बरोबर आहे. तुम्ही म्हणता तुमच्याकडे खंडाचे सगळे डॉक्युमेंट आहेत, सगळं आहे, तुम्ही कोर्टासमोर पण सादर ते केलेले आहेत. मग कोर्ट काही डायरेक्ट डिसिजन मॅडम आता उद्या हिअरिंग आहे ना मॅडम. सुट्टीने ऍडमिट करून घेतली कोर्टाने. कोर्टाने ऐकली आमच्या प्रमाणे ऑर्डर दिले त्यांना त्वरित नोटीस बजावली. तिथं ते जुलैची तारीख मागत होती. आम्हाला जुलैचा वेळ द्या. कोर्ट बोलली नाही एवढा लांब वेळ घेऊन तुम्ही काय करणार, त्यांना कारवाई करायची. तुमच्या इथले काय म्हणताय? नगरसेवा लोकांचा अर्ज आहे त्यामध्ये की बाबा या बिल्डरांनी चुकीच्या पद्धतीने टीडीआर एफएसआय घेतो भाडेकरी बनून. तर माझं म्हणणं एवढं की ते चार अर्ज नगरसेवकांचे ते यांच्यातर्फे त्यांच्यावर कारवाई काय केली, त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. आणि जर एखाद्याकडे धर नसेल तर त्याला ते एसआरखाली गड मिळतो. आणि तुम्ही जर तिथं जर संमतीसाठी 25 भाडेकरीला 75 जर दुसरे लोक त्यामध्ये ॲड करून त्यांची संमती तुम्ही घेणार आणि 25 बोलणार आता तुम्ही आता तुम्हाला वी कॅन ब्रेक यू डाऊन ॲज पर एसआरए रूल्स. अन्याय सत्यव्य. आमचं सगळं म्हणजे लहानपण सगळं तिथंच गेलेलं आहे. नाना पेढी वडील किती वर्षापासून वडील वडिलांचा जन्म तिथंच झालेला आहे. 1945 काय झालं तुमच्या सोबत जरा ते सांगा. त्या दिवशी एसआरएचे ऑफिसर आले 7:30 संध्याकाळी. त्यांनी वडिलांना मारहाण केली. वडिलांच्या हातात प्रशांत दांडेकर हो 7:30 वाजता आले आणि एसआरएची नोटीस लावायला लागले. त्यांना म्हटलं तुमचा हा टाईम नाही आहे ऑफिस टाईम, तुम्ही या टायमाला कसे काय येतात. तर त्यांनी वडिलांनी सांगितलं तुम्ही असे कसे काय आले या टायमाला, खूप काय म्हणून असं कागद घ्यायला लागले. तर त्यांनी वडिलांना असं ढकलून दिलं. मग त्यांना धरलं व पोलीस चौकीत गेलो आम्ही आणि तिथं फक्त हे घेऊन घेतलं. त्यांनी रजिस्टर वगैरे काय दिलं नाही. त्या प्रशांत दांडेकरवर पण काही हे केले नाही आणि त्यांना ससूनमध्ये नेऊन त्यांच्या छातीत पण दुखायला लागलं. पायाला लागले, पायाला पण सूज आलेली, हाताला लागलेले. जागा आहे 1,150 square feet करायसाठी वापरायची पण ती आहे झालं रजिस्टर. ओके. तो पण दिला आहे, आयडेंटिटी कार्ड पण दिलं पोलिसांना. तरी अजूनपर्यंत काही हे केलेलं नाही. तुमच्यावर दबाव आणताय का ती जागा सोडण्यासाठी? जागा सोडण्यासाठी आमच्यावर दबाव आणतात. आज रात्री पण 15-20 पोलीस आली. त्यांनी दाखवलं की तुमचं आम्ही 30 तारखेला पाडणार आहोत बुलडोजर आणून. ओके. तर म्हणलं आमची केस चालू आहे, तुम्ही ते हे बघा. त्यांना नाही आम्हाला वरूनच ऑर्डर आलेली आहे की मी हे एका घर बोलून त्या सकाळी 7 वाजता